हाय, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? हो, मी पण मस्तच आहे. तेजस्वी लॉग या चॅनलमध्ये मी तेजस्वी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि सकाळचे वाजले आहेत आता 11 आणि माझं सगळं आता आवरलं आहे. तर म्हटलं चला आपल्या ह्या लॉगची इथूनच सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला झटकी पट असं आपण कसं जेवण बनवणार आहोत त्यात ते मी या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता मी किचनमध्ये आली आहे आणि आज मी उडीद डाळीचं वरण आणि सुरण फ्राय हे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज आता पहिल्यांदा मी उडीद डाळ काढते. आणि तर बघा, इथे मी अशी उडीद डाळाच्या डब्यामध्ये काढली आहे आणि इथे सुरण पण काढलं आहे. तो सुरण आता आपल्याला कापायचा आहे. तर ही डाळ मी आता पहिल्यांदा भिजत घालते. तर बघा, मी अशी डाळ पहिल्यांदा ही उडीद डाळ कोमट पाण्यात आता भिजत घातले. ती डाळ भिजते तिथपर्यंत आपण आता हा सुरण कापून घेऊ. बघा, आता मी असं सुरण कापून घेते, असं सोलते थोडा त्याला चांगला असा आणि मग कापून घेते. मग आता असा सोलून घेतला मी. मग त्याचे असे आता हे असे स्लाईस करून घेणार आहे. बघा, असे म्हणजे आपल्याला ते फ्राय करायला चांगले पडतात. थोडे उकडून पण घेणार आहे. पहिल्यांदा थोडे उकडून घेईन आणि मग नंतर आपण ते फ्राय करू. झाला आता माझा सुरण कापून. हे बघा, आणि असा मी आता पाण्यामध्ये उकडत ठेवला आहे. उकडून झाला की मग आपण फ्राय करून घेऊ. मग अशी डाळ भिजत झाले, भिजली आता डाळ. त्याच्यामध्ये थोडासा मी आता कांदा टाकला आहे हा कापून बारीक. त्याच्यामध्ये हे थोडंसं वाटण टाक वाटलं आहे. मिरची, लसूण, खोबरं आणि जिरं हे थोडंसं त्याच्यामध्ये आता मी टाकते आणि मग ते आपण आता शिजून घेऊ. थोडंसं तेल टाकते. आता तेल टाकलं त्याच्यात. कुकरमध्ये असं डबा लावते. भात पण आता त्याच्यामध्ये असं टाक ठेवला. त्याच्यामध्ये आता मीठ घालते मी भातामध्ये. वरण आता पण नंतर घालू कारण वरण शिजायचं आहे. डाळ शिजायची ना, डाळ शिजणार नाही मीठ घातला तर. असं डाळ आणि मग असं कुकर आता लावून घेऊ आपण. हा पण सुरण पण उकडून झाला आहे बघा. असं मी आता चाळीमध्ये नितरून ठेवला आहे. त्याचं पाणी गेलं की मग आपण आता त्याची तयारी करून घेऊ. मला सुरणात फ्राय करायची मी तयारी केली. आता इथे बेसन घेतलं आहे, थोडंसं भाकरीचं पीठ, मीठ, हळद, हिंग सगळं याच्यात टाकलं आहे. आणि आता हे वाटण वाटलं आहे मी लसूण खोबऱ्याचं, ते पण आता याच्यामध्ये घालते. आणि सगळं मस्तपैकी मिक्स करून घेते आता. हे बासं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. लागलंच तर पाणी टाकायचं थोडं. झालं आता माझं मिक्स करून हे सगळं वाटण पीठ वगैरे सगळं आता मिक्स केलं आहे मी. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे आणि अशा प्रकारे आता हे सगळं माझं मिक्स झालेलं आहे. आणि आता हे सुरण मी त्याला लावून तळणार आहे. आणि इकडे कुकर पण होतोय. कुकरची मी शिट्टी आता होते इकडे बघा. बघा, आता मी तवा पण इकडे तापत ठेवला आहे. तवा पण तापला आता. आता मी त्याच्यामध्ये तेल घालते आणि आपण आता सुरण फ्राय करायला लावूया याच्यामध्ये. असं तेल तापलं आहे आता. आता हे असं सुरण याच्यामध्ये घ्यायचं, याच्यामध्ये असं लावायचं, मिक्स करायचं, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि हे असे सोडायचे याच्यामध्ये फ्राय करायला. असे मस्त होतात. असे तुम्ही पण करून बघा आणि मलाही सांगा कसे झाले ते. असे लहान मुलं जर असे खात नसतील ना भाजी तर हे असे तळलेले खाल्ले जातात. म्हणून हे असं करायचं. बाकी छान म्हणजे लावून घ्यायचे. तर आता मी पलटी करून घेते. खालून असे छान झाले बघा, सुंदर झाले असे खालून. हे बघा किती छान झालेत ना, मस्तच झालं एकदम. खाली खरपूस झाले असे छान. ते असे आपण सगळे आता पलटून घेणार आहोत. किती छान कलर आला, मस्त लाल कलर. असे भाजून घ्यायचे आणि लहान मुलांना द्यायचे. म्हणजे भाजीसारखे ते खाल्ले जातात आणि आपल्या पोटातही जातं सुरण.
वरण तापत ठेवलेली मी. वरण वरणाला फोडणीला द्यायचं आहे. तर असं तेल टाकला त्याच्यामध्ये. आता मी तेल तापलं की मग लसूण टाकते. लसूण चांगलं होऊन जायचं, मस्त कडकडीत होऊन जायचं, चांगलं लाल मस्त म्हणजे छान चवळीत वरणाला. तर लसूण झाला लाल मस्त. राई चिरं, थोडंसं राई आणि जिरे टाकायचं. थोडा कढीपत्ता आणि जी डाळ शिजले ना टाकून द्यायची. मीठ वगैरे घातल्या त्याच्यात मी. मस्त असं कड आलं की मग आपलं वरण तयार होईल. तर बघा असं वरण माझं तयार झालंय. बघा किती छान झालं ना वरण तयार. असंच तुम्ही पण करून बघा. आणि इकडे सुरण पण तळून सगळं झालंय. तर आता आम्ही जेवतो. तर आजचा हा व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. चला तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.